सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगलीच्या हरिपूर येथील पती आणि पत्नीवर काही टोळक्याने प्राणघातक हल्ला केला यामध्ये हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक आरोपींना शोधण्यासाठी टीम रवाना केली आहे हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीमधील मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे सोमवारी रात्री हरिपूर येथे घडलेल्या घटनेतील सुरेश नांद्रेकर वय सत्तेचाळीस असे हल्ला झालेल्याचे नाव आहे ते आर टी ओ एजंट आहेत त्यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून हल्लेखोर पसार झाले आहेत ही घटना सोमवारी रात्री उशिरा मिरज तालुक्यातील हरिपूर रोडवरील गजानन कॉलनीजवळ नांद्रेकर यांच्या शेताजवळ घडली हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पतीला वाचवण्याचा प्रयत्न करणारी नांद्रेकर यांची पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली संबंधित घटनेचा पोलिसांनी केलेल्या तपासात अज्ञात तीन हल्लेखोरांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांकडून हल्लेखोरांची नावेही निष्पन्न केली असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अद्याप हा खून कोणी व कशासाठी केला हे पोलिसांनी जाहीर केले नाही सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगले